पहिली पावसाळी ट्रिप किंवा पहिली राईड काही बोलू शकतात निघालो आहे. आणि आज चाललो आहे आपण डीमार्टला, कारण की काय दुसरीकडे जायला ऑप्शन नाही, कोरोनामुळे सगळं काही बंदच आहे. आणि पहिल्यांदा जा सगळ्या तरी डेली ब्लॉगचा प्रयत्न करतो, बघूया कितपत रेकॉर्ड करतो त्याच्यावर आहे. आणि आता तर निघालो डीमार्टसाठी, तेवढंच गाडी चालवायला मिळतो. आणि पहिली बायको पण येते ना, आपण मास्क आणलं आहे आता घालून. रस्ते पण पूर्ण ओलेचिंब झालेले आहेत. कालपासून आय थिंक मान्सूनची सुरुवात आहे की वादळामुळे माहीत नाही, पण चांगलं झालं ॲटलिस्ट क्लायमेट गरमीने हालत झाली. होप ही मान्सूनची सुरुवात असू दे, नाहीतर जर एवढाच पाऊस पडून गेला तर तेवढंच अजून जास्त गरम होईल. डीमार्टचं सुद्धा आता टायमिंग आहे, डीमार्ट फक्त 7 ते 11 चालू असतं. शॉपिंग कम्प्लीट, खूप आधीचं असेल. सो शॉपिंग कम्प्लीट झाली डीमार्टची. आणि ओवरऑल बघायला गेलं तर लवकर आलो, त्यामुळे एवढी गर्दी नाही मिळाली. येत आहे तर 7 पर्यंत वगैरे किंवा त्या आधीच या. आणि त्यानंतर आलं तर तुम्हाला बाहेर बघितलं असेल ते गोलजी वगैरे, ते तशा लाईनीमध्ये थांबावं लागेल. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एकूण जास्त लोक येत आहे तर मग एकत्र एंटर होऊ नका, कारण की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आतमध्ये सोडतात. जर तुम्ही एकत्र असाल तर तुम्हाला बाहेर थांबवलं जाईल. एंटर होताना वेगळे वेगळे व्हा आणि आतमध्ये जाऊन भेटा पाहिजे तर. पण आतमध्येसुद्धा एकत्र फिरत असाल तरी पण तुम्हाला तुमच्यातल्या एका व्यक्तीला बाहेर निघायला सांगितलं जाईल. सो त्याची काळजी घ्या, मेन सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वगैरे ठेवा बरोबर. आणि चला परत आता घरी. काय मॅडम, कशी झाली शॉपिंग? यायला तयार नव्हते. वादळ सुटलेलं आहे, आम्ही मस्त चहा आणि भजी, चहा आणि भजी, पाऊस आणि लोकेशन लोणावळा किंवा माळशेज वगैरे असतं तर मजा आली असते, पण सध्या मुलुंडिस्ट सो ते एन्जॉय करतो. आणि ओवरऑल ब्लॉग मी इथेच एंड करतो. होप हा डेली ब्लॉग टाईप काहीतरी होता, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा कसा वाटला तो. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.